बातमी पालघरला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. डहाणू तलासरीत भूकंपाचे हे धक्के जाणवलेत, तर कासा दापचरी भागामध्येही भूकंपाचे हे तीव्र धक्के जाणवलेले आहेत. पालघरची ही बातमी आपण पाहतोय. पालघरला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. डहाणू आणि तलासरी यामध्ये या भागामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेत, तर कासा आणि दापचरी भागामध्ये हे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेले आहेत. 4.8 रिश्टर स्केल इतके हे भूकंपाचे धक्के आहेत. डहाणू आणि तलासरी या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवून आलेले आहेत, तर कासा आणि दापचरी या भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. 4.8 रिश्टर स्केल इतके धक्के आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील. राहुल, पालघरला पुन्हा एकदा हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत, काय अधिक माहिती आहे? नक्कीच प्राजक्ता, आपण बघायला गेलं तर मागील 1.5 वर्षापासून पालघरचा जो डहाणू तलासरी किंवा पालघरचा काही भाग असेल, या ठिकाणी भूकंपाचे हादरे जे आहेत ते बसण्याचं सुरूच आहे. काल सुद्धा पहाटे 5:22 च्या सुमारास 3.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जो आहे तो या भागात जाणवला. त्याचप्रमाणे आपण बघायला गेलं तर मागील 24 तासांमध्ये जवळपास 15 भूकंपाचे लहान मोठे हादरे जे आहेत ते या भागात बसलेले आहेत. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे. आपण बघायला गेलं तर या भागात प्रशासनाकडून जी ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, जे टेंट उभारण्यात आले होते किंवा एनडीआरएफ कडून जी टेंट उभारण्यात आले होते ते सुद्धा काढून देण्यात आले आहेत, आणि त्याच्यामुळे नागरिकांना भरथंडीत घराच्या बाहेर झोपावं लागतं. एकूणच वारंवार होणाऱ्या या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे घरांच्या भिंती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर तडे गेलेले आहेत. कुठलीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मात्र प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीही ठोस उपाययोजना जी आहे ती होताना पाहायला मिळत नाहीये. एकूणच पहाटेचा जो भूकंपाचा केंद्रबिंदू होता तो बोर्डीजवळ जे अस्वाली डॅम आहे या ठिकाणी याचा केंद्रबिंदू असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून आतापर्यंत देण्यात आलेली आहे. प्राजक्ता, नक्कीच राहुल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.